नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मागे आपण ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम यावरती एक व्हिडिओ आणलेला होता, पण त्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं मत आलं की सर, प्रत्येक कवितेचं ॲप्रिशिएशन जर आपण दिलं तर अधिक उत्तम होईल, आणि म्हणून त्याकरता आपण आपल्या यावर्षीच्या अभ्यासक्रमासाठी असणाऱ्या संपूर्ण कवितांचं ॲप्रिशिएशन आणतो आहोत। तर आपण सुरुवात करूया पहिल्या कवितेपासून। जनरली ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम यामध्ये 7-8 किंवा 9 मुद्दे असू शकतात वेगवेगळे। ते कोणते असतील? टायटल ऑफ द पोयम, अबाउट द पोएट, अबाउट द पोयम, नंबर 4 थीम, नंबर 5 पोएटिक स्टाईल, नंबर 6 लँग्वेज और पोएटिक डिवायसेस, देन स्पेशल फीचर ऑफ द पोयम, मॅसेज और मॉरल ऑफ द पोयम अँड युअर ओपिनियन। आता हे सर्वच मुद्दे आपल्याला प्रत्येक वेळी लिहावे लागतील असं नाही, पण आपल्याला जे विचारले असतील ते त्या मुद्द्यांचा आपल्याला तिथे सविस्तर स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे। त्यामुळे आपण सर्वच मुद्दे यामध्ये घेतलेले आहेत, जे त्या त्यावेळी आवश्यक असतील ते आपण तिथे ॲड करायचे आहेत किंवा ते तिथे आपण घ्यायचे आहेत। तर बघूया वन बाय वन। चला तर बघूया पहिला मुद्दा आपण, टायटल ऑफ द पोयम। या कवितेचं टायटल, द टायटल ऑफ द पोयम इज अ सॉन्ग ऑफ द ओपन रोड। दिस टायटल इज अ मेटाफोरिक विच इंडिकेट फ्रीडम थ्रू द जर्नी ऑफ लाईफ। इट गिव्ज पोएट्स रिअलायझेशन ऑफ फ्री अँड फ्री विल अँड टेंडरनेस ऑफ हेट। दिस टायटल इज सुटेबल फॉर द पोयम। देन वी विल सी अबाउट द पोएट। कवीबद्दल आपल्याला थोडक्यात इथं लिहिणं अपेक्षित असतं। तर दिस पोयम इज अ रिटन बाय वॉल्ट व्हिटमन, अ वेल नोन अमेरिकन पोएट हू इज कॉल्ड ॲज अ फादर ऑफ फ्री वर्स। हिज मेजर वर्क इज लीव्ज ऑफ द ग्रास अँड हिज पोयम ओ कॅप्टन माय कॅप्टन इज अ वाईडली पॉप्युलर पोयम। वॉल्ट व्हिटमन इज अ वेल नोन फॉर हिज वेल नोन अमेरिकन पोएट। देन पॉइंट थर्ड अबाउट द पोयम, दिस पोयम इज टेकन फ्रॉम द लीव्ज ऑफ ग्रास। The background of the poem is that after freedom fight of America, a new way, a new path or a road is open for them, and it is a path of freedom. Hence, the poem is celebrating freedom of mankind also. म्हणजे काय तर ही कविता स्वातंत्र्याबद्दल आहे, आणि प्रामुख्याने अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या नंतरची परिस्थिती वर्णन करणारी। एक नवीन रस्ता, एक नवीन आकाश मोकळे झालेला आहे हे या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। नंतरचा मुद्दा किंवा पॉईंट आहे थीम ऑफ द पोयम, द पोयम गिव्ज अस द पोएट्स रिअलायझेशन दॅट अलॉंग द जर्नी ऑफ लाईफ वन विल फेस अ टेस्ट ऑफ विजडम विच इज नॉट टेस्टेड इन एनी स्कूल ऑर युनिव्हर्सिटी। अ रोड इज समथिंग एव्हरी वन यूज whether rich or poor, and it forces all levels of people to associate with one another. The road significance, mobility, one can take the road as a point to start over towards something new. Whitman talks about the people and the places, hence the poem deals with the freedom, ऑप्टिमिझम, जॉय अँड रिस्पॉन्सिबिलिटी। देन वॉट इज अ पोएटिक स्टाईल ऑफ दिस पोयम, द पोएटिक स्टाईल ऑफ द पोयम इज अ नरेटिव। ही कविता नरेटिव फॉर्ममध्ये लिहिलेली आहे। इट इज रिटन इन अ फ्री वर्स, सो देर इज नो रेग्युलर राईम और अ रिदम इन द पोयम इन इट, सो दिस इज अ पोएटिक स्टाईल। देन लँग्वेज अँड पोएटिक डिवायसेस, language, the poet has used a simple language in this poem so it is easy to understand us, and the poetic devices are used here, many poetic devices are used, we will talk about two or three. So the first is alliteration, in the many lines the poet had used it, for example, a long brown path before me leading where I choose. In this line the letter L or the sound L is repeated. The second poetic device is repetition. Here many words are repeated by the poet here, for example, in the line, henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. So good fortune, these words are repeated here, so repetition is here.
Then third poetic devices is inversion. For example, a foot and light-hearted I take to the open road. इथे काय इन्वर्जन म्हणजे उलट क्रम, पाहिजे त्या क्रमाने आलेले नाही, म्हणून वर्ड्स आर नॉट इन अ करेक्ट प्रोज ऑर्डर, दे शुड बी और इट शुड बी लाईक दिस, आय टेक द ओपन रोड अ फूट अँड अ लाईट हर्टेड. तर अशा प्रकारे आपण तीन पोएटिक डिवायसेस इथे लिहू शकतो. या पलीकडे मेटाफर आहे आणि बरेचसे फिगर ऑफ स्पीच यामध्ये आलेले आहेत, पण आपण जास्तीत जास्त तीन लिहू शकतो. त्यानंतर बघूया स्पेशल फीचर ऑफ द पोएम. स्पेशल फीचर म्हणजे इतर कवितापेक्षा या कवितेमध्ये कवीने वेगळं काय वापरलेलं आहे ते आपल्याला इथे लिहिणं अपेक्षित असतं. तसं इथे जर आपण या कवितेबद्दल बोललो तर द पोएट हॅज पुट लास्ट अंदा इन अ ब्रॅकेट, सो इट इज अ स्पेशल फीचर अँड इट शोज सम इनर मिनिंग, मीन्स हियर मिनिंगफुल relationship between him and his men and their memories. So this is a special feature that the last stanza is kept by the poet in the bracket. The message or moral of the poem is that we must have confidence to change the road and go on it to make our future. Then do not forget those who have filled your life. The poem teaches to be happy and optimistic. Optimistic asla paije, aha message yamadun dilela, you should be free, you should be happy. And the last is my opinion, tumcha mat ya kavite badal kay. The song of the open road is a beautiful and a inspirational poem for me. The poem encourages us to enjoy life's every moment and joy, enjoy life with a freedom without any bond. Hence the poet used himself the free verse also, where the poet throw away the all bonds of the poem. So he has written in a free verse, so we should be live our life with a freedom. There should be no any type of shackle or the bonds. So the it is the best for its optimism also. So this is my opinion about the poem. असं तुमचंही मत या कवितेबद्दल असू शकतं, तर हे आपण यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. तर असे या कवितेचे आपण ॲप्रिशिएशन लिहू शकतो, किंवा प्रत्येक कवितेचं आपण ॲप्रिशिएशन लिहिताना असे मुद्दे तयार करून घेणं अपेक्षित आहे. म्हणजे काय होईल की आपल्याला परीक्षेत लिहिताना ते सोपं जाईल किंवा इझी जाईल. सो आय थिंक दॅट तुम्हाला ही कविता किंवा कवितेचं ॲप्रिसिएशन हे व्यवस्थित लक्षात आलं असेल की आपल्याला कोणकोणते मुद्दे यामध्ये घेणं अपेक्षित आहे, किंवा कोणकोणते मुद्दे परीक्षेमध्ये आपल्याला ॲप्रिसिएशनमध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, थांबूया इथे आपण. यानंतरच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण दुसऱ्या कवितेसह, ज्या कवितेमध्ये आपल्याला इंडियन व्ह्युअर्सबद्दल सांगितलेलं आहे सरोजिनी नायडू यांच्याबद्दल. तेव्हा चॅनल सबस्क्राईब करा.